मी आता इकडे उभा आहे CST, आताचं CST, पूर्वीचं बोरीबंदर, ब्रिटिशकालीन बोरीबंदर, हे बोरीबंदर स्टेशन आहे. इकडनं 9 मे 1874 रोजी पहिली BST ट्रामवे निघाली. BST म्हणजे त्यावेळेची बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रामवेज कंपनी, त्याची ही पहिली जी फेरी निघाली ती बोरीमंदरवरून निघाली 9 मे 1874 रोजी. बोरीबंदर टू पायधुनी वाया काळबादेवी ही म्हणून या जागेला अप्रूप आहे. आणि आपली जी स्टोरी आहे त्याच्यामध्ये हे कॅरेक्टर आहे बोरीबंदर, आणि ह्याच्यासमोरच एक्झॅक्टली आहे ती बघा आत्ताची मुंबई महापालिका भवन, त्यावेळीची कॉर्पोरेशन. हे आपल्या स्टोरीमध्ये हे कॉर्पोरेशन किंवा महापालिका ही थोडी ब्लॅक शेडेड आहे, केव्हा केव्हा ते विलेनेज किंवा वॅम्प बनतं आणि शेवटी मग ती बॉस बनते, अशी ही आपल्या या स्टोरीमध्ये महापालिकेचा रोल आहे. ही झाली 2022 मॉडर्न आधुनिक BST. आता आपण जाऊया BST इतिहासामध्ये. एक्झॅक्टली 148 वर्षापूर्वी म्हणजे 1873 वर्षी मुंबई बेटाची व बंदराची ब्रिटिशांच्या जमान्यात भरभराट झाली होती. 1865 ते 1873 या दरम्यान त्यावेळच्या मुंबई प्रांत सरकारने सार्वजनिक वाहतुकीसाठी एक प्रपोजल मुंबई म्युन्सिपाल्टीला दिलं. त्यानुसार 1873 बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रामवेज ही BEST नावाची कंपनी तयार झाली व ह्या BEST त्यावेळच्या मुंबई शहरामध्ये ट्राम चालवायचा परवाना मिळाला. पहिली ट्राम जी घोड्यांच्या साह्याने धावली ती 9 मे 1874 रोजी धावली आणि तिचे 2 रूट होते. एक रूट होता कुलाबाद ते पायधुनी वाया क्रॉफर्ड मार्केट, दुसरा रूट होता बोरीबंदर ते पायधुनी वाया काळबादेवी, आणि त्याचं तिकीट होतं 3 आणा म्हणजे 15 पैसे. आत्ताच्या जे CST दिसतंय आपल्याला छत्रपती शिवाजी टर्मिनस, ते त्यावेळी बोरीबंदर म्हणून त्याला म्हणायचे. आणि आत्ताचे जे येलो गेट आहे ते बोरीबंदरपर्यंत ब्रिटिश लोकांची वखार होती, कोऱ्या लोकांची वखार होती, आणि त्या वखारभोवती चिरेबंदी भिंत होती, म्हणून तो एरिया म्हणायचे फोर्ट. आत्ता देखील लोक म्हणतात जातोय फोर्टला, म्हणजे तो त्यावेळी ब्रिटिशांची ती वखार होती आणि त्याला संरक्षणासाठी भिंत होती म्हणून झाली फोर्ट. आहे ना कमाल की बात. तुम्हाला जी दिसते आहे ती आहे BEST 2022 आधुनिक बस. बघा आतमधून लग्झरी सीट्स आहेत, GPS आहे, CCTV सिक्युरिटी आहे, फुल AC आहे, डिजिटल इंडिकेटर्स आहेत. आणि आता तर BST आगाऊ तिकीट देखील तुम्ही त्यांच्या ॲपवरनं तिकीट बुक करू शकता. अशी आहे आधुनिक BST बस. BST म्हणजे बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट कंपनी, जी मुंबईच्या महापालिकेच्या अखत्यारीत आहे. आता BST 4000 बसेस आहेत, त्या दिवसाला 50 लाख प्रवाशांची सोय करतात. आहे ना कमाल. नाव आहे तिचं BEST, नाही ती सुस्त, कालानुसार करते बदल मस्त, म्हणून आहे ती BEST मध्ये BEST.
1873 मुंबईत पहिली घोड्यांच्या गाडीने चालणारी ट्रामवे चालली, जी भारतात पहिल्यांदा ती चालली. तिची मालकी हक्क होता बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रामवे कंपनी BST, त्यावेळची BST. आता 1882 त्यावेळी गोऱ्या लोकांची अजून एक प्रायव्हेट कंपनी होती, ईस्टर्न इलेक्ट्रिक लाईट अँड पॉवर कंपनी. त्यावेळी या कंपनीचे शेअर मार्केटमध्ये ही कंपनी त्यावेळी लिस्टेड होती. त्या कंपनीला मुंबई कॉर्पोरेशनने त्यावेळी क्रॉफर्ड मार्केट एरिया, जो त्यावेळी प्राईम लोकेशनमध्ये होता, आणि काही स्ट्रीट लाईटसाठी इलेक्ट्रिक. हॅलो, हा क्रॉफर्ड मार्केट आहे, जुना क्रॉफर्ड मार्केट एरिया बघा. हा क्रॉफर्ड मार्केट एरिया आहे बघा. 150 वर्षापूर्वी इकडे मोठं मार्केट होतं ब्रिटिशकालीन जमान्यामध्ये बघा. आणि ह्या क्रॉफर्ड मार्केटसाठी BST ने 150 वर्षापूर्वी बसेस सुरू केल्या, बोरीमंदरवरनं कुलाब्यावरनं बघा. छान आहे. आणि एक्झॅक्टली त्याच्यासमोर आहे आताचं मुंबई पोलीस कमिशनरचं ऑफिस आहे ना कमाल की बात. ही कंपनी त्यांच्या काही कारणामुळे बंद पडली. मग शेवटी मुंबई कॉर्पोरेशनने 1883 मुंबईचा इलेक्ट्रिक सप्लाय करायचा परवाना BST दिला, जी ट्रॅम चालवत होती. आता BST त्यावेळी प्रायव्हेट कंपनी होती. 1901 रोजी सॉरी मुंबई कॉर्पोरेशनने ही BST टेकअप करायचा प्रयत्न केला. वाद वाढत गेला, कोर्टात गेला. आता त्या पुढची जे आहे ते फार इंटरेस्टिंग आहे. हा माझा व्हिडिओ BEST म्हणजे बेस्ट, सतत 148 वर्ष, Part 1 Part 1 हा मी इकडे संपवत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला तर लाईक करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा. See you for cheers up. परत भेटू दुसऱ्या भागासाठी. थँक्यू.